इयत्ता नववी मराठी विषयाच्या तासिकेत मी सोनाली चुरी आपण सर्वांचं स्वागत करते आपण पाठ चौदा ते जीवनदायी झाड याचा तिसरा भाग अभ्यासत आहोत वेळ झालेली आहे क्वेश्चन आन्सर सिरीजची मागच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा क्रमांक एक आणि त्याची प्रश्न उत्तरं पाहिली होती आता आपण उतारा क्रमांक दोनकडे जातोय पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक एकोणपन्नास यावरील हा उतारा आहे वेळ वाचनाची झालेली आहे तुम्ही उतारा वाच मनामध्ये वाचायचं आहे आणि मग आपण प्रश्नांची उत्तरं सोडवत जाऊयात चला तर मग वाचा मला वाटतं उतारा तुमचा वाचून झाला असेल आता आपण प्रश्नांकडे जाऊयात प्रश्न दोन पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा यातली कृती एक आहे आकलन कृती त्यामधला पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा वाक्य दिलेलं आहे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे कारण आणि चार पर्याय दिलेले आहेत हातात पेन्सिल असेल तुमच्या मी चारही पर्याय वाचून दाखवते अ पावसाचं पाणी सगळं त्या झाडाला जाई ब गच्चीवरचं पाणी सगळं त्या झाडाला जाई क मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई आणि ड अंगणातलं पाणी सगळं त्या झाडाला जाई आणि योग्य उत्तर आहे याच अर्थात तुम्ही टीक केलं असेल तुमचं उत्तर बरोबरच असेल उत्तर आहे मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई मुलांना परीक्षेत उत्तर लिहिताना फक्त पर्यायाचं उत्तर न लिहिता प्रश्न क्रमांक लिहायचंय आणि जे विधान दिलेलं आहे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे कारण हे हा हे जे विधान आहे हे विधान लिहायचंय आणि त्याच्या पुढे उत्तर लिहायचंय की मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई वाक्य संपलं म्हणून पूर्णविराम द्यायचा आणि खालती रे गोडायची आहे उत्तराला अंडरलाईन करायची आहे कळलं आता तुम्ही टिक करून ठेवा आणि नंतर लिहू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यातलाच योग्य जोड्या लावा अ गट आहे त्यातलं पहिलं विधान आहे भिंतीच्या उंचीचे दुसरं आहे काळीभोर आणि ब गटातलं उत्तर आहे अ सावली ब गोगलगाय क लिंबाचे झाड मी एक मिनिट देते तुम्हाला योग्य जोडी जुळवायची आहे या एका मिनिटानंतर मी माझं उत्तर देईन मला वाटत तुम्हाला उत्तर मिळालं असेल भिंतीच्या उंचीचे काय आहे क का लिंबाचे झाड आणि दुसरा प्रश्न होता काळीभोर काय आहे सावली चला तर मग आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पुढचा प्रश्न आहे कृती दोन आकलन कृती त्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे कौसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा पहिलं वाक्य आहे गोगलगाई शंख टिंबटिंब घेऊन चालतात उत्तर आहे मानेवर खांद्यावर पायांवर आणि पाठीवर तुम्ही उत्तर योग्य निवडलं असेल उत्तर आहे पाठीवर त्याला टिक करून घ्या त्यातलं दुसरं आहे त्या झाडाखाली टिंबटिंब सावली असे उत्तर आहेत काळी कुट्ट काळी मिट्ट काळी भोर आणि काळी कुळकुळीत उत्तर आहे काळी भोर त्या झाडाखाली काळी भोर सावली असे ठीक आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आकृतीबंध पूर्ण करा त्यासाठी प्रश्न विचारलेला आहे लेखकासाठी कौतुकाचा कार्यक्रम तुम्हाला दोन उत्तर शोधायची आहेत मी एका एक मिनिटाचा वेळ देते उत्तर पटकन बघायचंय म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे मी रेडीमेड आन्सर देणार नाही आत्ताच तुम्ही परिच्छेद म्हणजेच उतारा वाचलेला आहे हातात पेन्सिल तुमच्या नक्कीच असेल बघा उत्तर काय आहे लेखकासाठी कौतुकाचा कार्यक्रम काय होता मिळालं उत्तर परिच्छेद आहे त्याची शेवटून दुसरी ओळे बघा लेखकासाठी कौतुकाचा कार्यक्रम एक फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं आणि दुसरं उत्तर आहे त्याच्या पुढचंच गोगलगाईचा प्रवास निरखण हा लेखकासाठी कौतुकाचा कार्यक्रम होता मला वाटतं तुम्ही उत्तर अंडरलाईन करून घेतलं असेल जाऊया पुढच्या स्लाइडवर पुढचा प्रश्न स्वमताचा आहे प्रश्न विचारलेला आहे वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्पर संबंधांविषयी तुमचं मत सोदाहरण स्पष्ट करा वृक्षाचा आणि मानवी जीवनाचा संबंध उदाहरणासह विचारलेला आहे मॉडेल आन्सर म्हणून मी असं सांगू शकेन की वृक्ष आणि मानवी जीवन या दोघांचा परस्पर अतूट असा संबंध आहे कारण वृक्षांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही कारण वृक्षाशिवाय माणसाचं अस्तित्वच शून्य आहे किंवा अस्तित्वच नाही असं म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे वृक्ष मानवाला प्राणवायू देतात म्हणजेच ऑक्सिजन देतात त्यामुळे मानव श्वसन करू शकतो म्हणजेच श्वास घेऊ शकतो प्राचीन काळापासून ऋषी मुनी झाडाखाली बसत आणि चप तपश्चर्या करत आणि त्या झाडाखालीच त्यांना त्या ते दिव्यत्वाचा साक्षात्कार होत असे गौतम बुद्धांना सुद्धा बोधिसत्व वृक्षाच्या झाडाखालीच मिळाले त्यानंतर संत तुकारामांनी आपली अभंग रचना सुद्धा वृक्षांच्या सानिध्यातच बसून लिहिलेली आहे तर ही दोन उदाहरणं तुम्ही देऊ शकता की तसच म्हटलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी म्हणजे ते आमचे नातलग आहेत अशा अर्थाने ती ओळ आहे तर ही ओळ देऊन सुद्धा तुम्ही सुरुवातीला ही ओळ देऊन नंतर तुमचं स्वमत लिहिलं तरी सुद्धा हे उत्तर अतिशय चांगलं होऊ शकतं मला वाटतं उत्तर तुम्हाला समजलेलं आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया जाऊया पुढच्या स्लाइडवर उतारा क्रमांक तीन हा उतारा पाठ्यपुस्तकातलाच म्हणजे टेक्स्टबुक मधला पृष्ठ क्रमांक एकोणपन्नास फॉर्टी नाईन वरचा आहे मनातल्या मनात हा वाचायचा आहे जेणेकरून पुढची उत्तर आपल्याला पटापट -पत मिळतील चला तर मग वेळ न दबडता वाचायला सुरुवात करा इथे पारवी हा शब्द आलेला आहे पारवा आणि पारवी म्हणजेच कबुतर आणि कबुतरीण तुम्ही वाचत आहात मला वाटतं वाचून झालं असेल एव्हा आता आपण प्रश्नांकडे वळूया प्रश्न तिसरा पुढील उतारायच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कृती एक आकलन कृती यामध्ये पहिला प्रश्न आहे उत्तरे लिहा त्यातला पहिलं आहे पहिली कृती आहे यांच्यामुळे झाड नेहमी गजबजलेलं असे कोणामुळे उतऱ्यामध्ये वरून पाचवी ओळ आहे बघा चिमण्या व इतर पक्षी अंडरलाइन करून ठेवा आणि तिथे लिहा थ्री पॉइंट वन झालं आता त्यातलाच दुसरा प्रश्न आहे दुसरी आकलन कृती लिंबाच्या झाडावर नेहमी दिसणारे कोण दिसत नेहमी बघा बरं उत्तर काय ते लिंबाच्या झाडावर नेहमी दिसणारे पक्षी बघा वरून पाचवी ओळ आहे शेवटच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला समता समता वाक्य आहे बघा तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत म्हणजे लिंबाच्या जणावर नेहमी दिसणारे पक्षी कुठले तर तुरेदार बुलबुल आणि पोपट हे दोनच पक्षी इथे लिहायचे बाकीचे सगळे पक्षी असत पण ते नेहमी नसत कळलं ओळीचा अर्थ नीट समजून प्रश्नांचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे पुढला प्रश्न आहे खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा प्रश्न दिलेला आहे गर्द हिरव्या आश्चर्यात कोण दिलासा शोधू लागले बघा बरं उत्तर कुठे आहे गर्द हिरव्या आश्चर्यात कोण दिलासा शोधू लागले मिळालं उत्तर पारव्याची जोडी पहिल्याच ओळी आहे ओळी मध्ये उत्तर एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली मग उत्तर कसं लिहिणार ते प्रश्नाच्या अनुषंगाने लिहायचंय गर्द हिरव्या आश्चर्यात एक पारव्याची म्हणजेच कबुतराची जोडी दिलासा शोधू लागली अंडरलाईन करून घ्या उत्तर हे उत्तर आहे थ्री पॉइंट वन स्लॅश टू करा तुम्हाला जसं समजेल तसा त्याचा नंबर घालत चला म्हणजे गोंधळ होणार नाही चला जाऊया पुढच्या स्लाइडमध्ये कृती दोन बघा आकलन कृती त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृती बंध पूर्ण करा सगळ्यांसाठी लिंबाचे झाड म्हणजे आता त्याची तीन उत्तर आहेत एक आहे केंद्र दुसरी दोन उत्तर तुम्हाला शोधायची आहेत चला तर मग पटकन बघा सगळ्यांसाठी लिंबाचं झाड म्हणजे काय होतं मिळाल उत्तर वरून सहाव्या ओळीअरे बघा त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र एक आकर्षण एक आश्वासनाचं विश्वासाचं ठिकाण झालं होतं मग आता आपलं उत्तर काय लिहायचंय पहिलं उत्तर एक केंद्र दिलेलं आहे बरोबर आता दुसरं उत्तर येईल एक आकर्षण आणि तिसरं उत्तर येईल एक आश्वासनाचं स्वल्पविराम विश्वासाचं ठिकाण दुसऱ्या उत्तरामध्ये दोन उत्तर येतील पहिलं उत्तर येईल एक आकर्षण आणि दुसऱ्या चौकटीमधलं उत्तर येणार आहे एक आश्वासनाचं स्वल्पविराम विश्वासाचं ठिकाण अंडरलाइन करून घ्या आणि योग्य तो नंबर तिथे घाला हातातल्या पेन्सिलीने अंडरलाईन करून उत्तर टिक करून ठेवा आणि जसच्या तसं बघून लिहा म्हणजे चुका होणार नाहीत झालं चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया कृती दोन मधला दुसरा प्रश्न आहे कारण लिहा पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण बघा बरं उत्तर काय आहे वाक्य कुठे दिसतंय बघा मिळालं उत्तर मिळते का बघा वरून तिसरी ओळ बघा भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता मग उत्तर कसं असेल पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावर राहते कारण भोवतालच्या रखरखित वातावरणात ते लिंबाचं झाड एक थंड असा आश्रय होत किंवा होते उत्तर अंडरलाइन करून घ्या केलं उत्तर अंडरलाईन चला आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊयात पुढचा प्रश्न स्वमताचा आहे प्रश्न विचारलेला आहे झाड जणू पक्ष्यांना जगण्यासाठी नव आश्वासक निमंत्रण देतात या विधानावर तुमचं मत लिहा आता अशा प्रकारची उत्तरं देताना झाडं आणि पक्षी झाडं आणि माणूस यांचा संबंध सगळ्यात पहिल्यांदा द्यायचा आणि मग उत्तराला सुरुवात करायची जसं झाडं आणि पक्षी यांचं न तुटणार असं अतूट नातं आहे अतूट बंधन आहे पक्षी जे आहेत हे वातावरणात विहार करतात आणि त्यांची विश्रामाची किंवा आराम करण्याची किंवा वास्तव्याची म्हणजेच राहण्याची जागा काय आहे तर झाडं आहेत बरोबर मग झाडावरील पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे झाड झाडं काय होतात गजबजून जातात आणि जणू काही त्या किलबिलाटानं त्या चिवचिवाटानं किंवा त्या पक्ष्यांच्या किलबिलाटानं ती गजबजून गेलेली झाडं जी आहेत हीच बोलतायत असा भास आपणाला होतो किंवा पक्ष्यांची शाळा भरली आहे हे जरी सांगितलं तरी चालेल पक्ष्यांची अं झाडावरील पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे पक्ष्यांची शाळा भरली आहे असं सुद्धा वाटून जात त्यानंतर पक्षी झाडावर येतात त्याचं कारण असं की झाडं जी असतात ही ऊन वारा आणि पाऊस या तीनही ऋतूमध्ये ती पक्ष्यांचं त्यांच्या घरट्यांचं पिल्लांचं रक्षण करतात त्यानंतर स्वतःची फळं झाडं पक्ष्यांना देत असतात म्हणजेच झाडावर घरटी बांधून पक्षी झाडांची फळं खात असतात आणि झाडं हीच जणू काय त्यांच्या रक्षणाचं रक्षण करतात ते त्यांच्या रक्षणाचं एकमेव साधन आहे झाड जणू हिरवीगारून डोलत पक्ष्यांना आपल्याकडे खुणावतायत किंवा बोलवतायत असा, असा भास निर्माण होतो अशा प्रकारे उत्तर इथे अपेक्षित आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूयात उत्तर समजलंय ना आपल्या भाषेत लिहायचं आहे वाक्यरचना छोटी असली तरी चालेल पण ती बिनचूक किंवा न चुकता ते छोटी छोटी वाक्य ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे म्हणून तुमच्या भाषेत लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे स्लाइड वर जाऊया उतारा क्रमांक चार पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक पन्नास म्हणजे टेक्स्टबुकच्या पान नंबर पन्नास वरचा हा उतारा आहे चला तर मग वेळ झालेली आहे वाचनाची मनामध्ये हा परिच्छेद वाचायला सुरुवात करा वाचत आहात ना नीट वाचा म्हणजे उत्तर पटापट करतील आणि कंपल्सरी वाचायचंय नाही तर तुम्ही वेळ मिळाला तर वाचत नाही अजिबात झालं वाचून मला वाटतं तुमचं वाचून झालं असेल तर आपण प्रश्नांकडे वळूयात प्रश्न चौथा पुढील उताराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कृती एक आकलन कृती त्यातला पहिला आहे आकृतीबंध पूर्ण करा फुलांमुळे झाडाभोवती जमले बघा बरं कोण जमले आत्ताच वाचलंय त्यामुळे उत्तर तुम्हाला मिळालं असेल वरून पाचवी ओळ वर बघा चौथ्या ओळीच्या शेवटून सुरुवात करा बघा फुलांमुळे लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पर्या उडू लागल्या फुलपाखरं आणि रंगीत की उडते कीटक फुलचुखे चिमुकले पक्षी आणि भुंगे बरोबर मग फुलांमुळे झाडाभोवती जमले कोण जमले तर यातनं उत्तर एक एक, एक लिहायचं आहे कोण जमले तर फुलपाखरे दुसऱ्या प्रकारात लिहायचंय रंगीत उडते कीटक आणि तिसऱ्या चौकटीत उत्तर याय लिहायचंय फुलचुखे चिमुकले पक्षी आणि चौथ्या रकानात लिहायचंय भुंगे कळलं उत्तर अंडरलाइन करून घ्या आणि पेन्सिलिने तिथे नंबरिंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला लिहायला सोपं पडेल केलं अंडरलाइनिंग, चला आता पुढच्या प्रश्नाकडे कृती दोन आकलन कृती त्यामधलं पहिलं आहे कोण ते लिहा त्यामधलं पहिली कृती अशी विचारलेली आहे अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली कोण आलेली बघा बरं अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली मिळालं ओळ बघा वरून चौथी होळ बघा फुलं चिमुकली मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत मग अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली कोण तर फुलं चिमुकली दिली आहेत पण चिमुकली लिहायची गरज नाही चिमुकली म्हणजे छोटीशी त्या फुलांचे आकार कसेही असतील फुलं झाडाला फुलं लागली त्या फुलाच फळामध्ये फुला रूपांतर होतं बरोबर आहे आणि चिमुकली म्हणून लिहिण्याची काही गरज नाहीये आपण उत्तर फक्त फुले असं लिहायचंय अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली फुले उत्तराला अंडरलाइन करून ठेवा झालं आता दुसरा प्रश्न लिंबाचे झाड लावणारी आता हे लिंबाचं झाड कोणी लावलंय बघा बरं तुम्ही परिच्छेद वाचलेला आहे त्यामुळे उत्तर तुम्हाला मिळालं असेल बघा वरून तिसरा परिच्छेद बघा उतारा क्रमांक चार मधला तिसरा परिच्छेद बघा त्याच्यामध्ये सुरुवातीलाच पहिली चोळ आहे त्या तिसऱ्या परिच्छेदातली ज्या कुण्या स्त्रीने हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या माग केवळ भाडे करू असताना लावलं होतं मग लिंबाचे झाड लावणारी कोण तर दाक्षिणात्य स्त्री उत्तराला अंडरलाइन करून घ्या झालं चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आकृतिबंध पूर्ण करा त्यात प्रश्न विचारले आहे लिंबाच्या झाडाला न घातलेल्या मर्यादा आता कुठल्या मर्यादा नाही घातलेल्या आहेत बघा बरं उत्तर कुठे मिळतंय जिथे आत्ता तुम्ही उत्तर शोधा ना त्या पुढेच आहे बघा तुम्ही शोधा मी इथं किंवा रेडीमेड आन्सर तुम्हाला नाही देणार आहे वाचल्याशिवाय ते शोध मिळणार नाही वाचाल तर वाचाल मिळालं उत्तर बघा तो जो तिसरा परिच्छेद आहे ना त्याची दुसरी ओळ बघा लिंबाच्या झाडाला न घातलेल्या मर्यादा असा प्रश्न आहे मग उत्तर बघा मुक्त तिसऱ्या परिच्छेदामध्ये दुसरी ओळ बघा मुक्त मोकळ झाड तीन जणू कडूपणाच्या आणि कंजुशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या मग लिंबाच्या झाडाला न घातलेल्या मर्यादा कुठच्या तर एक आहे कडूपणाच्या आणि दुसरं उत्तर आहे कंजुशीच्या समजलं केलं अंडरलाइन करून ठेवलं उत्तर नंबरिंग पण त्याच वेळा करत चला म्हणजे गोंधळ होणार नाही चला आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया कृती तीन स्वमत बरोबर त्यातलं पहिलं आहे झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते हे विधान पटवून द्या जीवनदायी म्हणजे जीवन देणार सजीवांना जीवन कसं देतं झाड तर हे कसं सांगू शकू तर बघा झाडं सजीवांसाठी काय देतात तर चैतन्य देतात आनंद देतात ती सजीवांचं मन प्रफुल्लित करतात त्यानंतर झाडं सजीवांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करतात बरोबर कारण का तर झाडावर पक्षी राहतात मुक्तपणे राहतात वास्तव्य करता, बर, करतात झाडाची फळं खातात बरोबर म्हणजेच झाडं काय करतात तर सजीवांच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करतात झाडावर पर्यावरणातले कीटक पक्षी प्राणी आश्रय घेत असतात त्यानंतर असंख्य पशु पक्षी साप खारी अनेक प्रकारचे कीटक आणि गोगलगाई यांच्यासाठी झाडही काय ठरतात वरदान ठरतात आणि या सर्वांच्या विसाव्याचं केंद्र कोण असतं तर झाडं असतात आणि झाडांभोवती रंगीबेरंगी फुलपाखर सुद्धा उडताना दिसतात आणि जणू काही असं वाटतं की झाडांना बघूनच ती आपलं नृत्य करतायत आणि या सर्व प्रकारच्या सजीवांसाठी झाड आपलं सर्वस्व बहाल करत असत बरोबर आहे म्हणजे झाडं सगळंच काही देत असतात त्यांच्या फांद्या फुलं फळं जळण्यासाठी सरपण किंवा लाकडं आणि म्हणून झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र बनू शकतं मुलांनो वेळ संपले इथे संपलेली आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया आणि उर्वरित प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया